आनंद दिघे साहेबांच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी काम केले, त्यामुळे दिघे साहेबांबरोबर त्यांच्या सानिध्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक कार्यकर्ते वेगवेगळे होऊ शकत, कारण दिघे साहेबांनी जे या महाराष्ट्रासाठी ठाणे जिल्ह्यासाठी समाजासाठी जे काम केलंय ते काम कुणालाही विसरता येणार नाही। आज मी मुख्यमंत्री आहे तो दिघे साहेब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून, म्हणजे दुःखामध्ये सुखामध्ये तर सगळे आनंदाच्या वेळेस तर सगळे सोबत राहतात, परंतु दुःखामध्ये संकटामध्ये पाठीशी उभं राहण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं, आणि त्यामुळेच एक ठाण्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला। आणि आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार, दिघे साहेबांची शिकवण आम्ही घेऊन पुढे चाललोय। सरकार आम्ही 2 वर्षापूर्वी स्थापन केलं आणि सरकार स्थापन केल्यानंतर या सर्वसामान्य लोकांसाठी, या सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही निर्णय घेतले। आज राज्यामध्ये जर आपण पाहिलं, 2.5 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला महाविकास आघाडीचा आणि 2 वर्षाचा महायुतीचा कालावधी पाहिला, तर बंद पडलेले प्रकल्प, बंद पाडलेले प्रकल्प हे सगळे आम्ही सुरू केले। आज राज्यामध्ये सगळीकडे जे काही एक विकासाची जी काही कामं सुरू पाहतोय आपण, ती सर्व कामं जी आहेत एक पॉझिटिव्ह, एक सकारात्मक भूमिका आम्ही घेतली आणि सर्वसामान्यांच्या हिताची भूमिका घेतली, म्हणून हे सर्व सुरू आहे। एकीकडे विकास आम्ही करतोय, दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही आणतोय। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री शेतकरी वीज बिल माफ योजना, हे सगळ्या ज्या योजना आहेत, म्हणजे विकास आणि कल्याण या दोघांची सांगड आम्ही घातलेली आहे। आणि म्हणूनच हे राज्य जे आहे हे सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून पुढे चालतं। बाकी आम्हाला वैयक्तिक कुणालाही कुठलाही स्वार्थ नाही, हे राज्य पुढे गेलं पाहिजे, या राज्याचा विकास झाला पाहिजे, या राज्यातल्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार महिला युवा ज्येष्ठ सगळ्यांच्या जीवनामध्ये एक चांगले दिवस आले पाहिजे ही आमची भावना ठेवून आम्ही काम करतो। त्यामुळे ही भावना ठेवली, सरकारचं काम बघितलं, म्हणून आज 50 आमदार माझ्यासोबत आले, आज 13 खासदार आले, आज हजारो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य लाखो कार्यकर्ते दररोज सोबत येत आहेत। याचं कारण एवढंच आहे की आमचा वैयक्तिक कुठलाही स्वार्थ न ठेवता फक्त एकच स्वार्थ आहे, या राज्याचं कल्याण झालं पाहिजे। आणि हे आनंद दिघे साहेबांची शिकवण आम्ही पुढे नेतो आहे, आणि दिघे साहेब याच आनंदाश्रमामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की समोर कठड्यावर आम्ही बसायचो आणि इथे आलेला रडवेला चेहरा करून रडत आलेला नागरिक, मग तो बांधव असेल भगिनी असेल, परत जाताना त्याच्या चेहऱ्यावर हसू आम्ही पाहिलेलं आहे, त्याच्या चेहऱ्यावरची खुशी आम्ही पाहिलेली आहे। त्यामुळे दुःख स्वतः पचवून दुसऱ्याला आनंद देण्याचं काम दिघे साहेबांनी केलं, आणि म्हणून त्या वेळेस बिरजेताईंनी महिला आघाडीचं काम केलं, गावागावामध्ये गेल्या, संघटना वाढवली, दिघे साहेबांचे विचार लोकांमध्ये पोचवलं, आणि त्यामुळे आज मला एक समाधान आहे की आम्ही सर्वजणांनी एकत्र आता सुरुवातीला जे आता आज काही समन्वयाच्या अभावामुळे काही लोक इच्छा त्यांची मनामध्ये तेच भावना ते आहेत ते ठेवून त्यांना जेव्हा जेव्हा कळतं आहे त्या त्याप्रमाणे ते सोबत येत आहे। आणि म्हणून सुरुवातीला सुरुवातीच्या लढाईमध्ये मीनाक्षीताई या सर्व महिला आघाडी हे सगळ्या सोबत होत्या, पण बिरजेताई तिकडे असले तरीसुद्धा ते एकनाथ शिंदेच्या विरुद्ध कधी त्यांनी एकही कधी स्टेटमेंट केलं नाही, कारण त्यांना माहीत आहे की एकनाथ शिंदे हा आनंद दिघे साहेबांचा चेला आहे, तो चुकीचं काम करू शकतो, याचं मला समाधान, याचं मला आनंद। आणि त्यामुळे त्यांनी आज आपल्या आनंदाश्रमामध्ये आज शिवसेनेचं भगवा जो आहे खऱ्या शिवसेनेचा ओरिजिनल तो आता घेतलेला आहे,
आणि त्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. राज्यभरामध्ये लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त असा चांगला प्रतिसाद भेटतो आहे. रक्षाबंधन देखील जवळ आलेलं आहे. शिवसेनेच्या लाडक्या बहीण आता पुन्हा तुमच्याशी जोडल्या गेलेल्या आहे. आक्रमक आहे. एक लाडकी बहीण अजून वाढली. सर त्यांची प्रतिक्रिया काय सांगाल? काय आज पुन्हा एकदा शिवसेने प्रवेश होतो आहे आपल्या आनंदाश्रमामध्ये. भाईंच्या बरोबर म्हणजे आम्ही एकत्र काम केलेले आहे. भाई जरी लहान असले आणि नसलं तरी त्या माननीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही जे काम करत होतो आणि दिघे साहेबांना जे समाजकार्य आहे हे आमच्या रक्तामध्ये भिंडलेलं होतं. आणि त्या समाजकार्यासाठी की मी तर असं म्हणेन ही साहेबांचीच इच्छा असेल आणि साहेबांनीच इथे हे केलेलं असेल. आणि त्याच्यामुळे आज पुन्हा मी बाईंकडे आलेली आहे. एकत्र आम्ही आलेलो आहोत आणि पुन्हा समाजसेवा पत्ता हातून व्हावी कारण आता राजकारण नको आहे आणि राजकारणामध्ये रसही नाही आहे. तुम्ही 2 वर्ष ठाकरे गटामध्ये होता, तिथे तुम्हाला काय उचित वाटलं नाही त्यामुळे? नाही, तिथे पण शेवटी ती माझीच शिवसेना आणि ही माझीच शिवसेना. मी अगदी सुरुवातीलाही मी हेच सांगितलं होतं की ज्या वेळेला हे सगळं घडलं त्यावेळेला समाधीवरती जेव्हा आम्ही होतो तेव्हा मी सांगितलं की भाई आणि हे दोघे एकत्र यायला पाहिजे. आजही तीच इच्छा आहे की शिवसेना दुभंगायला नको आहे. पण जर समजा साहेबांच्याच माध्यमातून की हे शेवटी भगवंताची इच्छा असते आणि तसं हे असेल की साहेबांचं की पुन्हा भाईंच्या बरोबर होऊन काम करणं आणि हे जर साहेबांना अपेक्षित असेल तर आज माझा मी प्रवेश इथे केलेला आहे. शिवसेना महिला आघाडीचा साहेबांना अभिप्रेत असलेलं समाजकार्य की समाजाच्या तळागाळामध्ये जाऊन की आज समाजामध्ये ज्या महिला आहेत की आजच दुपारी मला सावंतवाडीवरून एका महिलेचा फोन आला होता आणि तिच्या मुलीचं लग्न इचलकरंजीला झालेलं आहे की जर माझा भाऊ मुख्यमंत्री असताना जर अशा लांबून महिला आमच्याकडे हे करता आहेत तर मग या भावाच्या मुख्यमंत्री पदाचा फायदा माझ्या इतर तळागाळातल्या महिलांना होते आणि तो जर आमच्या माध्यमातून होणार असेल तर मग तो आम्ही करायला पाहिजे. सर तुम्हाला एक प्रश्न आहे. आज राजकीय प्रश्न आहे. 2 ठाकरेंची सभा झालेली आहे आणि या सभेच्या वेळी ते ज्यावेळी हे होते त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी आंदोलन केलं, त्यांच्या गाडीसमोर आंदोलन केलं, कधी शेण फेकलं, कुठे गांगड्या फेकल्या, त्याच्यामुळे काय वाटतं याच्यावर आपल्याला मनसैनिकांनी अशा प्रकारे आंदोलन केलं? खरं म्हणजे याची सुरुवात राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये मला वाटतं मराठवाड्यात केली, उबाटाच्या लोकांनी केली. खरं म्हणजे हे आपली संस्कृती नाही आहे, ही आपली परंपरा नाही आहे महाराष्ट्राची. आज त्यांनी सुरुवात केली राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं, त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं, सुपाऱ्या टाकणं, हे तर कुणालाही आवडलेलं नाही. आणि शेवटी ॲक्शनला रिॲक्शन असते, ॲक्शनला रिॲक्शन असते की आज पाहायला इथे लोकांना मिळालं. परंतु याचं कुठलंही समर्थन या ठिकाणी अशा प्रकारच्या कुठल्याही आज आम्हाला सुरुवातीपासून ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून काय म्हणतायत हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार 1 महिन्यात पडणार, हे सरकार 2 महिन्यात पडणार. झाले 2 वर्ष होऊन गेले, सरकार अधिकाधिक मजबूत होत गेलं कारण आम्ही बाळासाहेबांचे दिघेसाहेबांचे विचार सोडले नाहीत. आणि विचार सोडले नाहीत म्हणून आज लोक आमच्यासोबत येत आहेत. आणि ज्यांनी विचार सोडले त्यांच्यावर अशी पाळी अशा याचा सामना करावा लागतो आहे. ज्यांनी विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. आणि म्हणून ज्याने त्यांनी ठरवलं पाहिजे आपण कुठल्या कुडीचे आहोत, आपलं ध्येय काय, आपले विचार काय, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून सत्तेसाठी कुठलेही कॉम्प्रोमाइज विचारांशी आम्ही करणार नाही आणि आम्ही केली नाही. म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि लोकांनी त्याला पसंती दिली. आणि म्हणून तुम्ही पाहिलं आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हा शिवसेना पक्ष धनुष्यबाणाचा
बाळासाहेबांचा दिघे साहेबांचा भाजप नंतर हा सेकंड नंबरला होता आणि लोकसभेत पण आज उभाटा आणि धनुष्यबाण याचा जर आपण स्ट्राईक रेट पाहिला तर लोकांची पसंती कुणाला आहे, लोकांनी कुणाला मान्यता दिली आहे मला सांगण्याची आवश्यकता. ठाण्यातील मतदार औषध देण्यात पटाईत आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि त्यांनी असं देखील विचारलं की दिल्लीचं सरकार हवे की महाराष्ट्रातून चालणार सरकार. अरे बाबा आता तुम्ही राजकीय खरं बोलायचं नव्हतं मला, पण ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला जमतं, लोकसभेमध्ये त्यांनी बरोबर जमाल घोटा दिलाय तो ठाणेकरांनी पाहिलाय आणि दिल्लीचं काय आम्हाला सांगताय. दिल्लीचं तुम्ही लोक दिल्लीचे लोक मातोश्री द्यायची, दिल्लीचे लोक मातोश्री द्यायचे, पण आता मातोश्री सोडून मातोश्रीचं पटांगण सोडून दिल्लीत लोटांगण कोण घालत आहे ते माहीत आहे आपल्याला. तर मला याच्यावर दिल्लीच्या बाबतीमध्ये कोणी दाखले देण्याची गरज नाही. आम्ही जातो खुलेआम, आम्ही जातो या राज्याच्या विकासासाठी आणि आम्ही कुठलेही लपून छपून काम करत नाही. आणि मुख्यमंत्री पद मला मिळालं पाहिजे अशी कुठली भावना मनामध्ये न ठेवता आम्ही सत्ता सोडण्याचं काम केलेलं आहे. देशात नाही जगात हे उदाहरण तुम्हाला कुठेही भेटणार नाही. लोक सत्तेकडे जात असतात, सत्तेवरून पाय उतार होऊन विरोधाकडे जात नसतात आणि त्यामुळे काही लोक आता हे घेऊन फिरत आहेत मला मला करा मुख्यमंत्री, मला मुख्यमंत्री करा. ठीक आहे जाऊ दे. ठीक आहे हे बघा आजही काहीतरी बोलले, आजही दाढीवरून बोलले, माझ्या दाढीची धास्ती आहे त्यांना. आनंदिगे साहेबांची दाढीची धास्ती संपूर्ण महाराष्ट्राला होती, त्यांचाच चेला मी आहे. त्यामुळे या दाढीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली ना. हा मिमिक्री आता त्यांना तेच काम आहे. बाळासाहेब असते तर तुम्हाला मी सांगतो अशा प्रकारचं काम केलं असतं तर त्यांना जंगलात फोटोग्राफी करायला पाठवलं असतं. नरेश मस्केने त्यांना उत्तर दिलेलं आहे. मेरे अभी सगी बहन एक थी, अभी लाखों करोड़ मेरी बहने हो गई है. उसमें आज एक बहन का वापस हमारे दिगे साहब के आनंद आश्रम में घर वापसी हुई है. इसकी मुझे खुशी है क्योंकि हम लोगों ने दिगे साहब के साथ काम किया. आनंद दिगे साहब ने अपना जीवन पूरा लोगों के सेवा में अर्पित किया था. उनका त्याग, उनका बलिदान, उनके विचार से हम लोग प्रेरित हैं, इसलिए हम लोग अलग अलग नहीं रह सकते. कुछ समय था लेकिन आज जो जो बारीकी से सोचेगा, जो दिल से सोचेगा, वो दिगे साहब के विचार वाली शिवसेना के साथ ही आएगा. क्योंकि हमने एक ही काम किया, इस राज्य का विकास और हमारे राज्य के जनता का विचार, बस दूसरा कोई विचार हमारे पास नहीं. इसलिए लोग जुड़ रहे, आ रहे, ये कारवा बढ़ते जा रहे. सर उद्धव ठाकरे गाड़ी के सामने मंत्रियों ने आंदोलन किया है, आज क्या लगता है आपको ये आंदोलन क्यों हुआ, किस तरह से? देखिए कोई भी नेता के सभा में आंदोलन करना इसका समर्थन मैं करूँगा नहीं, लेकिन मैं इतना ही कहूँगा कि राज ठाकरे जी के सभा में उनके दौरे में उबाटा के लोगों ने जो गलत आंदोलन किया था उस एक्शन का ये रिएक्शन है. और विचार छोड़ने के बाद, एक वैचारिक भूमिका छोड़ने के बाद ये सब का सामना तो करना पड़ेगा ही, उसी का वो आज की घटना है. आज यहाँ आने के बाद भी क्या क्या बोल के गए, ठीक है मैं बोलता नहीं, मैं आरोप नहीं करता हूँ, मैं आरोप का उत्तर काम से देता हूँ. इसलिए आज महाराष्ट्र में एक अपनापन जो है, ये हमारा मुख्यमंत्री है, हमारे परिवार का मुख्यमंत्री, ऐसी भावना क्यों है? क्योंकि मैं इस पर ध्यान नहीं देता हूँ. आरोप करते रहो, सब जब से सरकार स्थापित हुआ है तब से आरोप कर रहे हैं, लेकिन सरकार और मजबूत होते गया है और आगे भी ऐसा ही लोगों का काम करते रहेंगे हम लोग.
राज्य का विकास करेंगे। लाडली बैंड को लेकर ऐसा कहा गया कि चार महीने लाडली बैंड को जो पैसे मिलेंगे उसके बाद पैसे नहीं मिलेंगे। ये लाडकी बहीण यामुळे सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। लाडकी बहीण म्हणाले आणली तर लाडक्या भावाचं काय, आम्ही लाडका भाऊ पण आणला, लाडका भावाला पण आम्ही स्टायपेंड सुरू केलं। लाडक्या बहिणीला पैसे मिळू नये त्यामुळे त्यांच्या पोटदुखी आहे सगळ्यांमध्ये, ही वैचारिक दिवाळखोरी आहे। आणि मी एकच सांगतो माझ्या लाडक्या बहिणींना, पुन्हा सांगतो, कपटी सावत्र भावापासून सावध राहा। नाही हिंदी में एक ही कहूंगा, ये लाडली बहना जो है उस ये योजना के वजह से उनके पैरों तली जमन खिसक गई है, उनको पेट में दर्द हुआ है। अभी दवाई की बात उन्होंने की थी, ये ठाणे कर जमाल घोटा देते हैं, वो लोकसभा में दिया है, इसलिए मैं ज़्यादा कुछ नहीं कहूंगा। ये लाडली बहना ये परमानेंट शुरू रहेगी, ये टेम्पररी नहीं है, ये चुनाव के लिए हमने नहीं किया है। और इसलिए मैं इतना ही कहूंगा, उन्होंने कहा ना ठाणेकर औषध देता, तो ठाणेकरांनी मर्सिडीजला नहीं, मर्सिडीज गाडीला नहीं, या दाढीला साथ दिलेली आहे। सर 21 साल से 35 साल की महिलाएं सिर्फ आपकी बहन है ऐसा उद्धव ठाकरे ने कहा है, बाकी महिलाएं जो उनका क्या उनकी लाडली बहन योजना उनके लिए क्यों है? सब लोगों को है। 65 के बाद में हमारी दूसरी योजना है, दूसरी योजना है, इसलिए हमने सभी लोगों का ज्येष्ठ नागरिक वयोश्री योजना है, अनेक योजनाएं जो है 65 साल के बाद लोगों को मिलने वाली जो है। अभी लाडली बहना को हमने 50% में एसटी मुफ्त किया ना, कई योजना है, लेक लाड़की योजना है, 1,00,000 रुपया उसके 18 साल तक मिलेगी, सभी योजना जो है हमने करी हुई है। और जो विपक्ष के लोग हैं चिंता में हैं, उनको अभी लगता है ये लाडली बहनों के खाते में पैसे जाने के बाद हमारा बोरिया बिस्तर मानना पड़ेगा, और इसलिए उसकी तैयारी उन्होंने करनी चाहिए। बस धन्यवाद।